ठळक बातम्या शिशु आहार दूध देणाऱ्या गाई आणि म्हशींसाठी परिपूर्ण आहार 39 नव्या रुग्णांची नोंद तर 223 जणांचा कोरोनामुळे मृत्यू पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी बदली लॉकडाऊनला केलेला विरोध हे बदलीचं कारण असल्याची चर्चा तर पीएमआरडीएचे विक्रम कुमार नवे आयुक्त आणि वर्षभरानं गणेश विसर्जन करण्याचा सरकारचा सल्ला चुकीचा पंचांग सोमण यांची सरकारवर टीका नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुप्रभात खरं तर आजच्या सकाळची सुरुवात करत असताना आता एक क्षणाची धक्कादायक बातमी खरं तर ती चाहत्यांकरता धक्कादायक बातमी आहे ती अशी आहे की नानावटी रुग्णालयानं एक निवेदन काढलंय की अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यात सौम्य लक्षणं आढळलेली आहेत त्यांच्यावर सध्या विलगीकरण विभागात उपचार सुरू आहेत जनसंपर्क अधिकारी नानावटी रुग्णालयाचे त्यांनी हे अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचं हेल्थ बुलेटिन जे आहे ते काढलेलं आहे त्याबद्दलची माहिती त्यांनी देऊ केली आहे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांनी याबद्दल रात्री ट्विट केलं होतं आणि त्वरित ते नानावटी रुग्णालयात कोविड कक्षामध्ये ॲडमिट झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत त्यामुळे अर्थातच चाहत्यांच्या मनात चिंता आहे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे आणि प्रत्येकजण या कोरोनाच्या संसर्गातनं ते सही सलामत बाहेर पडू देत यासाठी म्हणून प्रार्थना करते त्यांना शुभेच्छा व्यक्त करते आणि आत्ता जे बुलेटिन हेल्थ बुलेटिन त्यांच्याबद्दलचं काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे त्या निवेदनात की अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यात सौम्य लक्षणं आढळलेली आहेत त्यांच्यावरती सध्या विलगीकरण विभागात उपचार सुरू आहेत काल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आता नानावटी हॉस्पिटलचे मेडिकल बुलेटिन आहे त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की दोघांची प्रकृती स्थिर आहे स्टेबल कंडिशन आहे त्यांना दोघांनाही माइल्ड कॉफ आणि ताप होता फीवर होता त्यामुळे या दोघांनाही विलगीकरण कक्षात नानावटी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्यावर तिथले डॉक्टर जातीने लक्ष ठेवून आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांना माइल्ड सिम्टम्स आहेत पण त्याच्यावर तातडीने उपचार करणं आवश्यक आहे अमिताभ बच्चन हे ज्येष्ठ नागरिक देखील आहेत त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे त्यासोबतच त्यांना यापूर्वी देखील काही हेल्थचे इश्यू होते त्यामुळे त्यामुळे देखील त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे मात्र सगळ्यात महत्त्वाची आणि अमिताभ बच्चन यांच्या जगभरातल्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे त्या दोघांचीही प्रकृती अमिताभ बच्चन यांची प्रकृती आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती ही स्टेबल आहे स्थिर आहे कुठलाही अधिकचा वेगळा त्रास त्यांना आता होत नाही आहे हे नानावटी हॉस्पिटलच्या मेडिकल बुलेटिनमुळे स्पष्ट झालं आहे विशाल पुन्हा एकदा सगळ्या आपल्या दर्शकांना आपण याबद्दलची माहिती देऊयात नानावटी हॉस्पिटलने एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे ज्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केलं आहे की अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल देखील त्यांनी तीच माहिती देऊ केलेली आहे काल रात्री दोघे ॲडमिट झाले होते दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला याबद्दलची माहिती त्यांनी खुद्द ट्विटरवरनं सगळ्या चाहत्यांना देऊ केलेली आणि अर्थात त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत शुभेच्छांच्या मुद्द्यावरनं पुढला प्रश्न उपस्थित होतो अर्थात विवेक तो बॉलिवूडमध्ये देखील आता बहुतांशी जण अमिताभ बच्चन यांच्याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसतात पण सही सलामत ते बाहेर पडतील कारण यापूर्वी जर आपण बघितलं तर अमिताभ बच्चन कुली या चित्रपटाच्या वेळी त्यांना एक अपघात झाला होता त्यावेळी देखील त्या सगळ्या अपघाताच्या त्यांना जी इजा झाली त्यातनं ते बाहेर पडले होते आणि आता यातनंही ते बाहेर पडतील अशी भावना व्यक्त होताना दिसते विवेक विशाल हे अगदी खरं आहे अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे खूप सुप्रसिद्ध कवी होते आणि त्यांची एक ओळ अमिताभ बच्चन हे कायम सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सांगत असतात ती म्हणजे जब तक जीवन है तब तक संघर्ष आहे अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला आणि नंतर देखील खूप संघर्ष केलेला आहे खूप संघर्ष करत त्यांनी हे सुपरस्टार पद गेले कित्येक दशकं सांभाळलेलं आहे त्यांना आरोग्याच्या देखील समस्या झाल्या पुलिसेटवरचा 1982 साली झालेला अपघात असेल हेपॅटायटीस बीचा त्रास असेल किंवा ट्युबरक्युलोसिसचा त्रास असेल ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करत पण चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवत आजच्या देखील पिढीशी रिलेव्हंट राहत त्यांच्याशी देखील त्या पिढीला देखील वाटावं की अमिताभ बच्चन आपले आहेत असे त्यांचं साधारण त्यांचा अपिअरन्स असो त्यांचं बोलणं असतं सोशल मीडियावर अमिताभ बच्चन हे सगळ्यात आधी खरं तर ॲक्टिव्ह झालं असं म्हणावं लागेल मग ट्विटर असेल फेसबुक असेल रोज वेगवेगळ्या नवनव्या पोस्ट करत त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या प्रसंगानुसार पोस्ट करत आपले मतप्रदर्शन अमिताभ बच्चन हे सातत्यानं करत असतात आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी असते त्यामुळे कुठल्याही प्रसंगामध्ये अमिताभ बच्चन हे
संघर्ष करत पुढे आलेले आहेत आणि त्यांनी त्या परिस्थितीवर कायम विजय मिळवलेला आहे, त्यामुळे आताची देखील परिस्थिती त्याच्यावर ते मात करतील याच्या मनात याच्याबद्दल चाहत्यांच्या मनात अजिबात कुठलीही शंका नाही आहे. अमिताभ बच्चन हे लढवय्ये आहेत. करिअरच्या सुरुवातीला देखील 8 ते 10 सिनेमे फ्लॉप झाले, तरी पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास ढळू दिला नव्हता, एवढी मोठमोठाली आजारपण आली. त्यानंतर देखील अमिताभ बच्चन हे सूर्यासारखे तळपत राहिले, अगदी राजकारणात गेले तिथं त्यांना फटका सोसावा लागला, बोफरसारखी केस झाली तिथं त्यांना त्रास सहन करावा लागला, तरी देखील अमिताभ बच्चन हा एक आकाशात तळपणारा तारा जसं म्हणतो तसं त्याप्रमाणे अमिताभ बच्चन अजूनही आहेत. आणि आता नानावटी हॉस्पिटलनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांचीही प्रकृती अतिशय चांगली आहे, स्टेबल आहे, स्थिर आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघेही त्याच्यावर मात करून बाहेर येतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आहे. विशाल, अगदी. अमिताभ बच्चन केवळ एक अभिनेते नाही आहेत तर सगळ्या चाहत्यांसाठी लढवय्ये देखील आहेत. वेगवेगळे प्रसंग त्याच्यावरती आले पण या प्रत्येक प्रसंगात म्हणजे किती मोठा बाका प्रसंग असला तरी त्यातनं ते बाहेर पडलेले आहेत आणि यातनं देखील ते बाहेर पडतील. इव्हन अभिषेक बच्चन देखील बाहेर पडतील अशा सगळ्यांच्या भावना आहेत, तशा शुभेच्छा त्यांना व्यक्त होत आहेत. जाऊयात सागर कुलकर्णी, आपला प्रतिनिधी हा नानावटी हॉस्पिटलच्या बाहेर आहे. नानावटी हॉस्पिटलच्या माध्यमातनं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे, काय मुद्दे मांडण्यात आलेत अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल? अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रकृतीविषयी अधिकृतरित्या नानावटी हॉस्पिटलचे पब्लिक रिलेशन ऑफिसरच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे, जी रात्री त्यांना ज्यावेळेस ॲडमिट केलं होतं त्यावेळेस त्यांना थोडासा खोकला आणि ताप होता, तशीच परिस्थिती सध्यास्थिती असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अर्थात याविषयी आता अधिकृतरित्या अजून परत एकदा 11-12 दरम्यान बुलेटिन अधिकृत काढतील का हे पाहणं गरजेचं आहे. पण जी थोडी सूत्रांनी दिलेली माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्यानुसार वास्तविकतेत अमिताभ बच्चन यांनी त्यास फारसा अनुकूल प्रतिसाद दिला नाही आहे, कारण की त्यांचं मत आहे की कोणत्याही माझ्या प्रकृतीविषयी किंवा कोणतीही गोष्ट हॉस्पिटलच्या वतीने जाण्याच्याऐवजी मी स्वतः ट्विट करेल. कदाचित तशा स्वरूपाची काही भूमिका आता पुढे हॉस्पिटल घेईल का बघावं लागणार आहे. तूर्तास तरी हॉस्पिटलच्या वतीने जी पब्लिक रिलेशन ऑफिसरच्या वतीने जनसंपर्क विभागाच्या वतीने जी माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात आलेलं आहे की अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती सध्या ठीक आहे, त्यांना थोडासा ताप आणि खोकला आहे, जे लक्षण आहे असं म्हणतात कोरोनाचं, त्यातले थोडंसं लक्षण आहे, त्यामुळे त्यांच्यावर ऑब्झर्वेशन सुरू आहे. ज्या प्रिकॉशन म्हणून एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे उपचार पद्धतीचा, तशा उपचार पद्धती सध्या देणं सुरू आहे असं सांगण्यात आलेलं आहे. सागर, आता अर्थात पुढली चिंता आहे ती त्यांच्या कुटुंबियांबद्दलची, म्हणजे मग जया बच्चन असतील, अभिषेक राय बच्चन असेल, त्यांची नात असेल, त्यांची मुलगी असेल, इतर कुटुंबीय सदस्य जे गेल्या 10 दिवसात त्यांच्या संपर्कात आले, त्यांची त्या सदस्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी जी ती निगेटिव्ह आली आहे, पण जे त्यांचे स्वॅब टेस्ट जे आहेत त्याचा अहवाल येणं अजून बाकी आहे, त्याबद्दल काही कळत आहे का की केव्हापर्यंत हे अहवाल येतील? साधारणतः दुपारच्या आसपास स्वॅब रिपोर्ट येतील असं सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये जया बच्चन असतील, ऐश्वर्या बच्चन असतील, त्यांची अमिताभ बच्चन यांची मुलगी असेल, त्यांची नात असेल, या सगळ्यांचे स्वॅब टेस्ट घेण्यात आलेले आहेत. ज्या पहिल्या ज्या प्राथमिक ज्या चाचण्या असतात त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत ही दिलासादायक गोष्ट आहे, पण स्वॅब टेस्ट हे अधिक सखोल रिपोर्ट देतात, यामुळे स्वॅब टेस्टचे रिपोर्ट दुपारच्या आसपास येतील असं सांगितलं गेलेलं आहे. त्याविषयी देखील अधिकृतरित्या ट्विटरवरच बच्चन कुटुंबीय भाष्य करेल असं सांगितलं जातं. यामुळे या इतर म्हणजे अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त आता इतरांचे स्वॅब टेस्टचे रिपोर्ट नेमके काय येत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं आहे, कारण की जर पॉझिटिव्ह आले आणि त्याच्यामध्ये जर लक्षणं दिसली तर मग मात्र त्यांना देखील कुठे ना कुठेतरी प्रिकॉशन म्हणून खबरदारी म्हणून ॲडमिट करावं लागेल. लक्षणं विरहित जर पॉझिटिव्ह असेल तर मग स्वतंत्र विलगीकरण म्हणून ते घरातही राहू शकतात, हा त्यांचा पर्याय आहे. त्याविषयी अधिक स्पष्टता ही दुपारपर्यंत येईल असं म्हटलं जातं. विशाल सागर, तो आपल्याबरोबर असं स्थान मी विवेककडे जातोय. विवेक, मला तुला असं विचारायचं आहे की इतर सदस्यांच्या बाबतीत खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अर्थात स्वतंत्र राहा, स्वतःला विलगीकरण करून घ्या स्वतःचं, अशा सूचना देण्यात आलेल्या असतील आणि महापालिकेचे अधिकारी देखील त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, का तर गेल्या 10 दिवसात त्यांच्या संपर्कात कोण आलं, कुठे सध्या इतर सदस्य, जलसा बंगला जो आहे त्याचं सॅनिटायझेशन करण्यात आलेलं आहे, मग अशावेळी इतर सदस्य कुठे असल्याचं काही कळतंय का?
विशाल, या परिसरात अमिताभ बच्चन यांची अजून एक निवासस्थान आहे प्रतीक्षा. तिकडे देखील पूर्वी अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय राहायचे. जलसा हा आत्ताचा बंगला आहे जिथं सगळे बच्चन कुटुंबीय राहतात आणि इथंच अमिताभ हे पॉझिटिव्ह आले. त्याच्यानंतर हे घर सॅनिटाईज करण्यात आलेलं आहे आणि आत आता त्यांचे जे कुटुंबीय असतील किंवा जो या बंगल्यामधला स्टाफ असेल त्यांची देखील चाचणी केली जाईल आणि त्यातून स्पष्ट होऊ शकेल की हा संसर्ग अधिक वाढलेला आहे का. आणि जर संसर्ग त्यांना झाला असेल आणि असिम्प्टोमॅटिक असेल तर विलगीकरण कक्षात त्यांना ठेवलं जाईल, नाहीतर जर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या सदस्यांना पाठवण्यात येईल असं आपल्याला माहिती कळत आहे. पण तुर्तास तरी आपण त्याची वाट बघूयात की नेमका त्यांचा काय रिपोर्ट येतो आहे. कारण ह्या सगळ्यांची टेस्ट घेणं आवश्यक आहे. अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विटमध्ये म्हटलं की माझ्या संपर्कात गेल्या 10 दिवसांमध्ये जी कोणी व्यक्ती आले असतील त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि ते कोरोना पॉझिटिव्ह नाहीत ना याची खात्री करून घ्यावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांची चाचणी केल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल, त्याचा निकाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल की नेमकी त्यांच्या आरोग्याची परिस्थिती कशी आहे, त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे की नाही हे त्यांच्या टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे. विशाल, विवेक, अर्थात आत्ता सगळ्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका जो आहे तो सकाळपासून चुकला किंवा रात्रीपासून असं आपण म्हणूयात, जेव्हा त्यांना कळलं की महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. अर्थात दुसरा प्रश्न सगळ्यांच्या मनात असा निर्माण होतोय की जेव्हा ट्विटरवरती गेल्या 4 महिन्यापासून अमिताभ बच्चन वेगवेगळे ट्विट्स करतात त्यातनं एक कळत होतं की ते पूर्णतः घरात होते, ते घराच्या बाहेर बिलकुल पडले नाहीत. शिवाय कोरोनाच्या बाबतीत जे काही नियम शूटिंगला घेऊन घालून देण्यात आलेले आहेत की ज्येष्ठ अभिनेत्यांनी म्हणजे अर्थात ज्येष्ठ नागरिकांनी शूटिंग करता बाहेर पडू नये हा देखील एक मुद्दा होता. असा नेमकं कुठे त्यांचा संपर्क आला असावा, गेल्या 10 दिवसात ते कोणाला भेटलेत का, किंवा काही असं ढोबळ मानाने त्यांचं काही शेड्यूल कळू शकलं आहे का गेल्या 10-15 दिवसातलं? विशाल, कोरोना नेमका कशामुळे होतं हे तर फार कळण्याची शक्यता कमी असते कारण तो संसर्ग खूप सहजपणे होऊ शकतो. त्यांच्याकडे येणारे कर्मचारी असतील किंवा घरात कुठलं काही सामान आलं आहे त्याच्यामुळे हा संसर्ग झाला असेल, किंवा मग काही शूटिंगच्या निमित्ताने किंवा काही भेटीगाठीच्या निमित्ताने काही लोकं घरात आले असतील त्यांच्या संपर्कातून सुद्धा हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नेमका कुठल्या कारणामुळे झाला आहे, कोणामुळे झाला आहे हे सांगणं अमिताभ बच्चन काय किंवा इतर कुठल्या केसेसमध्ये काय हे खूप अवघड असतं. कारण अनेक वेळा बाहेर गेलेल्या व्यक्तींना कुठे दुकानात गेले असतील, कुठे सार्वजनिक कार्यालयांमध्ये गेले असतील, त्यात कोणाचा संपर्क आला असेल तर त्याच्या माध्यमातून सुद्धा हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नेमकं कारण कुठलं आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही आहे आणि ते होऊ शकत नाही हे देखील आपण सांगायला पाहिजे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला माहिती आहे की शूटिंग्स बंद होते, त्यामुळे बच्चन कुटुंबीय हे शूटिंग करता निश्चितपणे बाहेर पडलेले नव्हते. पण त्यांचा इतर कोणा व्यक्तीशी संपर्क आला आणि त्याच्या कोणातून त्यांना संसर्ग झाला असेल हे सांगणं मात्र निश्चितपणे कठीण आहे. हे देखील कळतंय की महापालिकेचे अधिकारी आता त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, ते नेमकं कशा करतात? कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर साधारणतः मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्या कुटुंबियांच्या संपर्कात येतात आणि त्यांना विचारणा करतात की गेल्या काही दिवसांमध्ये तुमचा संपर्क कोणाकोणाशी झालेला आहे, कोणकोणत्या व्यक्ती बाधित होण्याची शक्यता आहे, त्यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क केला जातो आणि त्यांना कोरोनाची काही लक्षणं दिसत आहेत का याची विचारणा केली जाते. आणि जर लक्षणं दिसत असतील, सिम्प्टोमॅटिक जर ते असतील तर त्यांची चाचणी केली जाते आणि चाचणी केल्यानंतर जर त्यांचा निकाल हा पॉझिटिव्ह आला असेल तर त्यांच्यावर देखील उपचार केले जातात. आणि याचकरता बच्चन कुटुंबियांची देखील भेट मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी घेतील असं आपल्याला कळतंय. ते त्यांना विचारणा करतील की गेल्या काही दिवसांमध्ये घरचे कर्मचारी असतील किंवा बाहेरची कोणी व्यक्ती भेटायला आली होती का, या कुटुंबियांचं बाहेर कुठे जाणं झालं होतं का आणि बाहेर गेल्यानंतर कोणकोणत्या व्यक्तीशी त्यांचा संपर्क आला असेल. बेसिकली कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ह्या सगळी माहिती विचारली जाते आणि त्याच्यातून हे स्पष्ट होतं की कुठल्या व्यक्ती नेमका ह्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आहेत, त्यांना काही लक्षण आहेत का, त्यांच्यावर काही उपचार करण्याची गरज आहे का. आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्या देखील लोकांच्या संपर्कात राहतात आणि कोरोनाबाधित कोणी झालं असेल तर तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात येतात आणि त्यासाठीच ही सगळी माहिती घेतली जाते आणि त्यानिमित्तानेच हे सगळे अधिकारी आता बच्चन कुटुंबियांची भेट घेणार आहेत असं आपल्याला कळतं आहे. विशाल, विवेक, मोठा पडदा असू देत, छोटा पडदा असू देत, बिग बी कायम वेगवेगळ्या भूमिकांमधनं व्यक्त होताना आपण बघितलेले आहेत. पण सोशल मीडियावरती कायम ते प्रभावीपणे प्रत्येक गोष्टीवरती भाष्य करत असतात, लोकांना अपील करतात. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या विषयी देखील त्यांनी जागृती केली, लोकांना सांगितलं की त्याचे नियम पाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. आता त्यांनाच कोरोनाचा संसर्ग या ठिकाणी झालेला आहे. काय प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत, कारण तू देखील सोशल मीडियावरती वेगवेगळे पेजेस चाळले असतील.
विशाल, पुन्हा एकदा मी अमिताभ बच्चन यांचं निवासस्थान जलसा दाखवू इच्छितो, कारण दर रविवारी अमिताभ बच्चन इथंच येऊन आपल्या चाहत्यांची भेट घेत असतात आणि या एका क्षणासाठी खरं तर असंख्य चाहते याच भागामध्ये जमा झालेले असतात. आपण जरी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतला नसला तरी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन, मग ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, अशा सगळ्या ठिकाणी ते इथले फोटो पेस्ट करत असतात, पोस्ट करत असतात आणि त्यातून अनेक लाखो जगभरातले त्यांचे चाहते आहेत ते बघत असतात की कशा पद्धतीने अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी गर्दी गेल्या कित्येक वर्षांपासून, काही दशकांपासून सातत्यानं इथं येत असते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगी त्या त्या प्रसंगानुसार, मग दिवाळी असेल, कुठला सण असेल, देशावर कुठलं संकट आलेलं असेल, आपल्या भावना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. आणि आता कोरोना जेव्हा संसर्ग वाढायला लागला त्यावेळेस त्यांनी ती जाणीव ठेवली की जर आपण बनणार, गर्दी होणार आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे जे नियम आहेत ते त्याची त्याचं पालन होणार नाही, त्याचा भंग होईल. आणि म्हणूनच त्यांनी त्यांना अपील देखील केलं होतं की तुम्ही आता खरं तर दर रविवारी इथे येत असता, पण आता मात्र पुढचे काही दिवस जोपर्यंत हा सगळा कोरोनाचा संसर्ग आहे तेव्हा तुम्ही येऊ नका असं देखील त्यांनी अपील केलं होतं. आणि इथंच अनेक वेळा अमिताभ बच्चन हे त्यांची नात आराध्याला घेऊन उभे असतात, अभिषेक बच्चन काही वेळेस इथे येतात, ऐश्वर्या राय देखील काही वेळेस इथे येत असतात आणि चाहत्यांना दरवर्षी दर रविवारी दर्शन देण्याचा, भेट घेण्याचा सोहळा इथं कायम रंगत असतो. अमिताभ बच्चन हे असा व्यक्तिमत्व आहे की जिथं आबालवृद्धांना त्यांच्याबद्दलचं आकर्षण आहे. आजही अमिताभ बच्चन हे अनेक जाहिरातींमध्ये आपल्याला दिसतात, अनेक ब्रँड्सचे ते ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. ह्याचं कारण हेच आहे, कारण लोकांमध्ये, जनमानसांमध्ये अमिताभ बच्चन यांना अजूनही मान्यता आहे, अजूनही लोकप्रियता आहे. अनेक खरं तर कलाकार येऊन गेले, अनेक सुपरस्टार झाले, पण अमिताभ बच्चन यांचं अढळपद कायमच आहे. इकडेच जेव्ही पिढीमध्ये, जुहूमध्ये अनेक बडे बॉलिवूड सिनेमात काम करणारे कलाकार राहतात, दिग्दर्शक राहतात, अभिनेत राहतात, पण जे वलं अमिताभ बच्चन यांना आहे ते अजूनही कुणाला मिळालेलं नाही आहे, कारण बच्चन हे शेवटी बच्चनच आहेत. खरं यावरनं एक सामान्य लोकांची प्रतिक्रिया आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते मला की जेव्हा कधी कुणी नवीन माणूस मुंबईत येतो तो आवर्जून त्यांचं घर बघण्याची इच्छा असते. भलेही बच्चन यांचं दर्शन हो न हो किंवा बच्चन दिसो ना दिसो, पण बच्चन यांच्याबद्दलची भावना फार उदात्त असते, त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे, त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. जाऊयात आपण सागरकडे. सागर या क्षणाला नानावटी हॉस्पिटलच्या बाहेर आहे. सागर, एक निवेदन जे आहे ते नानावटी हॉस्पिटलच्या माध्यमातून पुढे आणण्यात आलं आहे आणि अर्थात चाहत्यांसाठी ती दिलासादायक बातमी आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे, अभिषेक यांची प्रकृती देखील स्थिर आहे, पण पुढलं मेडिकल बुलेटिन केव्हा येईल याबद्दल काही कळू शकलं आहे का? विशाल, सकाळी आत्ता काही क्षणापूर्वी नानावटीच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने पहिल्यांदा ही प्राथमिक माहिती अधिकृतरित्या देण्यात आली की अभिषेक आणि अमिताभ बच्चन या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना हलकासा ताप आणि खोकला आहे, जे मुळात कोरोनाचं एक लक्षण आहेत असं म्हटलं जातं. दुसरा एक मुद्दा असा आहे, यापुढे अधिकृतरित्या नानावटी हॉस्पिटलकडून रिपोर्ट्स काढतील का, कारण की जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार अमिताभ बच्चन यांचीच रिक्वेस्ट आहे की याविषयी मेडिकल बुलेटिन काढण्यापेक्षा मला स्वतःला स्वतः मी माझ्या ट्विटर हँडलवरून याबाबतची जी काही स्पष्ट मत आहे ते व्यक्त करेन. त्यामुळे नानावटी हॉस्पिटल नेमकं याबाबत भूमिका घेण्याबाबत संभ्रमत आहे. जनसंपर्क विभागाच्या वतीनेही सांगण्यात येत आहे की यापुढचं बुलेटिन नेमकं कधी निघेल, पण साधारणतः 12 आसपास जे बच्चन कुटुंबियातले इतर लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतलेले आहेत त्याचे रिपोर्ट येतील असं सांगितलं जातं. त्यामुळे ऐश्वर्या राय, जया बच्चन, अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि नात या सगळ्यांचे स्वॅब टेस्टचे रिपोर्ट त्यावेळेस स्पष्ट होईल की त्यांच्या कुटुंबियांमध्ये इतरांना लागण झाली आहे का, आणि मग त्याच्यानंतरनं पुढे त्यांना जर तशा स्वरूपाची लागण झाली असेल तर ते जर लक्षणं विरहित असतील तर त्यांना आहे त्या घरातच ठेवणं किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून, खबरदारी म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील, पण तूर्तास तरी साधारणतः 12 आसपास स्वॅब टेस्टचे रिपोर्ट येतील असं सांगितलं गेलेलं आहे. धन्यवाद विवेक आणि सागर.
आपण वेळोवेळी याबद्दल अपडेट घेण्याकरता तुमच्याकडे येत राहू, पण बिग बी अमिताभ बच्चन अनेक कठीण प्रसंगातनं उभे राहिलेले आहेत, त्यामुळे अर्थात ते सगळ्यांसाठी एक लढवई आहेत आणि यातनं देखील ते आणि अभिषेक त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय यातनं बाहेर पडतील, या आजारातनं या संसर्गातनं ते सही सलामत बाहेर पडतील याबद्दल शुभेच्छा त्यांच्याबद्दल व्यक्त केल्या जातात. कोरोना काळात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजातली एक कविता सोशल मीडियावरती पोस्ट केली होती. ब्रेकवर जाता जाता ऐकूयात ती कविता. गुजर जाएगा, गुजर जाएगा, मुश्किल बहुत है मगर वक्त ही तो है. गुजर जाएगा, गुजर जाएगा, जिंदा रहने का ये जो जज्बा है फिर उभर आएगा. गुजर जाएगा, गुजर जाएगा. माना मौत चेहरा बदल कर आई है, माना मौत चेहरा बदल कर आई है, माना रात काली है भयावह है गहराई है, लोग दरवाजों पे रस्तों पे रुके बैठे हैं, लोग दरवाजों पे रस्तों पे रुके बैठे हैं, कई घबराए हैं सहमे हैं छिपे बैठे हैं, मगर यकीन रख ये बस लम्हा है दो पल में बिखर जाएगा, जिंदा रहने का ये जो जज्बा है फिर असर लाएगा. मुश्किल बहुत है मगर वक्त ही तो है. गुजर जाएगा, गुजर जाएगा.